हेलो राकेश बाबा, राजू बोलते है। कौन राजू? तुमच्या घरातले हरी काका नाही का, त्यांचा मुलगा। हाँ राजू, काय रे? मी काय म्हणतो राकेश बाबा, मी एकदा येऊ का तुम्हाला भेटायला? येऊ आला कशाला? म्हणजे काय आहे, तसं जरा महत्त्वाचंच काम आहे। काय राकेश बाबा, त्यात तुमचा सॉलिड फायदा आहे। माझा फायदा? आयुष्यभर विश्वास ठेवा, मी येतो ना भेटायला तेव्हाच सांगतो तुम्हाला, येऊ का? ठीक आहे, आज उद्यामध्ये भेटूया। नक्की ना? नक्की, येतो येतो। हॅलो नाथा। अरे काय, वर ये जरा। आता काय नव? येतोस ना? हा आलो आलो। हा राकेश बाबा, तुला तो राजू माहितीये? कोण राजू? हरी काकांचा मुलगा। हा तो मेकॅनिक, ले होपलेस कार्ट आहे ते। का रे असं का बोलतोस? खरं तर चार शिव्या देणार होतो, पण तुम्ही समोर म्हणून जरा कंट्रोल केला जिभेवर। का? तुम्हाला काय सांगू आता राकेश बाबा, दारू पितो, नको नको ते धंदे करतो, सगळे करतो तू। फक्त एकच गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे मेकॅनिक आहे, घरी पैसे आणून देतो बस। तुम्ही का चौकशी करताय? काय नाही, सहजच। जरा सांभाळून राहा, नाही शेफ्टी खेळा त्याच्या बरोबर जरा। थँक्यू। वेलकम ना। यांच्या डोक्यात काय चालू असतं हल्ली काही कळतच नाही। बच्चा झाली सगळी तयारी? खूप टेन्शन आलंय मला, खूप नर्वस व्हायला झालंय, कसं तरी होत आहे। डोंट वरी ग, कशी एवढी काळजी करतेस, ती सुप्रिया परमार आहे ना तुझ्या बरोबर। इतकी एक्साइटमेंट आहे ना, रात्री झोपच नाही आली मला, सतत तेच विचार। येणारच ते विचार, पुढच्या काही दिवसात तू अख्खा युरोप बघून येणार आहेस, ऑल दिस एक्झॉटिक ब्युटिफुल लोकेशन। चला अभिनी, आर यू रेडी? गाडी खाली तयार, चल निघूया। आय एम रेडी। गुड, बरं पण जायच्या आधी माणसा निरोप घेऊन यायचा, जा। रागावणार नाही ना? दिवाकर नाही, म्हणजे आता निघताना तिचा मूड खराब व्हायला नको। हे बघ, ते काही असलं तरी घरातनं बाहेर पडायच्या आधी माला भेटायचं, त्याला नमस्कार करायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि मगच निघायचं। ओके, मी 5 मिनिटात तयार होतो, तोपर्यंत तुम्ही दोघे जणी जाऊन या। चला कर्तव्याचं पालन करून येऊया। तू दिवाकरला जे काही सुनावलंयस अजूनही त्याचाच विचार करतेस? अरे ठरवून काय डोक्यात विचार काढून टाकता येतात का? मला भीती इतकीच वाटते कि तू मुद्दामून बिळात हात घालून सापाला डिवचतोयस। सापाचा अपमान करू नकोस, साप दिवाकर इतका वाईट नसतो। ए उगाच चेष्टा करू नकोस। मला फक्त एवढंच म्हणायचंय की तो दिवाकर एक मूर्खासारखा बडबड करतो, मूर्ख आहे म्हणून सोडून द्यायचंय ना। अरे वा, असं कसं? याचा अर्थ त्याचं म्हणणं मला पटलंय आणि ते खरं आहे असं सिद्ध होत। येत्या पप्पांचं अगदी बरोबर आहे,
अगं दिवाकर काका जे म्हणतात ना ते अगदी खालच्या पातळीवरचं बोलणं झालं. ते खोटं आहे आणि अतिशय वाईटही. मग अशा वेळेस पप्पांनी काय गप्प बसायचं? तुम्ही बाप लेख ना आरेला कार्य करण्यात एक्सपर्ट आहात. करा काय करायचंय ते मला का सांगू. ताई अत्या तू चिडू नकोस ना. हे बघ तुझं पण म्हणणं बरोबर आहे. पप्पा पुढच्या वेळेस नक्की लक्षात ठेवतील. हो ना पप्पा? हो नक्की नक्की लक्षात ठेव. तू जर काय बोलला तर मी गप्प बसे. बस झालं समाधान. बरे बायानो मी निघतो आता ऑफिसला जायला. हो मला हे का पप्पा इतक्या लवकर? बाई तुझा नवरा एक तास आधी येऊन बसतो आणि ऑफिस संपल्यानंतर तासन तास काम करतो. मला नको जायला आधी तिकडे. काय ग सागर इतक्या लवकर कसा काय जातो ऑफिसला? का तू इकडे आहेस म्हणून लवकर जातोय? आशीर्वाद घ्यायला तुमचा. म्हणजे निघाल्यात कुठे? त्या युरोपला शूटिंग साठी. आम्ही नाही सांगितलं होत. ठीक आहे आता तुम्ही ठरवलंच असेल तर काय करणार? मी मामा आणि पप्पांशी सगळं नीट बोलली आहे. हो हो ना मा तुम्ही काळजी करू नका. शी इज इन सेफ हँड्स. म्हणजे काय आहे ती जी मॉडेल कोऑर्डिनेटर आहे ना सुप्रिया परमार ती आपल्या विनीची चांगली मैत्रीण पण आहे. ती चालली आहे ना तिच्या बरोबर. ती काळजी घेईल. हो हो ना ग. हो सगळी तयारी झाली आहे तर जपून राहा. जे काही कराल ते स्वतःला सांभाळून करा. तू सांगतेस ते सगळं मी नीट लक्षात ठेव. यशस्वी होऊन या. आजी मी तुला खात्रीने सांगते ही ट्रिप करून जेव्हा मी परत येईन ना तेव्हा तू सगळ्यांना अभिमानाने सांगू शकशील की विनी सरदेसाई माझी नाते. तसंच होते. हॅपी जर्नी. थँक्स ऑल द बेस्ट. निघू आम्ही मा. हो एअरपोर्टवर जायला उशीर होतोय ना. हो ना चल विनी अगं उशीर होतोय ना. या येते मा. काय ग आज किती वेळ आवरावरी करायला? ऑफिसला काय सुट्टी वगैरे का काय आज? वर्तमानपत्राच्या ऑफिसला कधी सुट्टी असते का? म्हणजे मग उशिरा जायचा प्लॅन आहे आज तुझा. हो ना बघते. गौरी सध्या काय झालंय तुला? असं का करतेस इतकी तुटक उत्तरं देतेस? काय चाललंय डोक्यात? काही नाही. ए प्रेमात वगैरे पडलीस काय? आता हे काय नवीन? तसं नाही ग. काय मी असं ऐकलं होतं की माणूस प्रेमात पडलो ना की त्याला जेवण सुचत नाही, झोप येत नाही, अगदी काही काही सुचत नाही दिवसभर. म्हणून विचारलं. तसं काही असेल तर मी तुला सांगेन. नक्की हं नक्की सांग. मी एका सिरियस गोष्टीवर विचार करते. आयुष्यात पहिल्यांदाच इतका महत्वाचा निर्णय घेते. सुचत नाही काय करू. ए गौरी आता मला पण सुचत नाहीये बाई. काय झालंय मला सांग ना प्लीज. काही सांगेन वेळ आली की सांगेन.
बोला मेनन साहेब. काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? काय साहेब, कामगारांच्या काय मागण्या त्या आम्ही तुम्हाला कळवल्या. आता म्हणायचं तुम्ही. मिस्टर मेनन, तुम्ही युनियन लीडर आहात, कामगारांचं हित पाहिलं पाहिजे. तुम्ही तर कामगारांची फसवणूक करताय. काय साहेब, आपण इथं बोलणी करायला जमलो. म्हणजे आरोप करून एकमेकांवर काही निष्पन्न होणार नाही. अँड माइंड युअर टंग. फसवणूक वगैरे अनपार्लमेंटरी शब्द उच्चारलेले मला अजिबात चालणार नाही. आणि तुम्हाला जर असाच राग संताप व्यक्त करायचा असेल तर मी तो निघतो. एक मिनिट मेनन साहेब, प्लीज बी सीटेड. ही चर्चा होणं खूप गरजेचं आहे आणि ही चर्चा अतिशय शांतपणे आणि खेळीमेळीने होईल याची हमी मी तुम्हाला देतो. ओके, तर आता आपण तुमच्या मागण्यांचा विचार करूया. मिस्टर मेनन, तुमच्या मागण्यांवर विचार करणं शक्य नाही कारण तुम्ही स्वतः फिजिबिलिटीचा विचारच केलेला नाही. बोनस आत्ताच्या चौपट, पगार दुप्पट, कॅज्युअल लीव्ह दुप्पट. वन, हाऊ इज इट पॉसिबल? आणि कंपनीचा प्रॉफिट दुप्पट झालेला नाही अजून. मिस्टर मेनन, केमिकल फॅक्टरीजमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला रोज दूध दिलं जावं असा सरकारी कायदा आहे. त्याप्रमाणे आपल्या फॅक्टरीमधल्या प्रत्येक कामगाराला रोज एक ग्लास दूध दिलं जातं. पण तुम्ही तुमच्या मागण्यांमध्ये असं म्हटलंय की प्रत्येक कामगाराला रोज एक लिटर दूध द्यावं. नॉनसेन्स. एक लिटर दूध काय कामगार पिणार आहे का घरी घेऊन जाणार हे तुम्ही लिहायला हवं होतं. मिस्टर मेनन, तुम्ही कामगारांचं हित पाहत नाही आहात, तुम्ही जाणून बुजून माझी अडवणूक करताय. मला फक्त कंपनी बंद पाडण्यात इंटरेस्ट आहे. अरुण साहेब, एकतर तुम्ही कामगारांच्या मागण्या मान्य करा, त्यातच तुमचं भलं आहे. नाहीतर काय होईल ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे. घेऊ मी. इंटरनॅशनल रोमिंग करून घेतलेलं आहे. आपण क्रेडिट कार्ड आहे, पण क्रेडिट कार्ड आहे म्हणून भरपूर खर्च करायचा नाही. मला एकतरी फोन करायचा राजा. मामा बास, आता आम्हाला लेट होईल. विनी, बाकीचे सामान मी कार मध्ये ठेवलंय, पण इमिग्रेशन पेपर्स, पासपोर्ट, व्हिसा सगळं घेतलेस ना. अरे हे सगळं ती सुप्रिया परमार घेऊन येणार. फॉर गॉड सेक, मी आता लहान नाहीये. मी अब्रॉडला याआधी जाऊन आलीये. सागर, हाय. हाय, माझं कार्ड मिळालं का? हो, कार्ड मिळालं आणि त्याबरोबर ठेवलेलं गिफ्ट सुद्धा मिळालं. Thank you very much. Okay. Wish you all the best. And take care, okay? Thanks. Bye. Bye. मग तुला माहितीये, सागरने ना माझ्यासाठी छानसं गिफ्ट आणि ऑल द बेस्ट चं कार्ड ठेवलं होतं. सो स्वीट ना. तुझं सागर पुरण झालंय का? चल आता. पप्पा कुठे आहे? आलो 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 आलो. अगं असं काय करतेस एवढ्या दिवसांकरता? माझी लेक चालली, एवढी घाई काय तुला पाठवायची? टेक केअर बेटा. थँक्यू पप्पा. बाय. बाय मम्मा.
रोज फोन करायचा ना विसरता. बाय चला सांभाळू जा रे. सागर मी किती दिवस राहायची परवानगी दिली आहे तुला? असं काही नाही आत्या, माझ्या बरंच आहे. का ग? काही नाही ग, आपले जरा खायचे प्यायचे हिंडायचे बेत करत होते. अगं हो, परवा एक ना नाटक लागतंय नवीन, जाहिरात बघितली मी आजच. काढूया का तिकीट? का सागरला विचारून ठरवतेस तिकीट काढायची का? काय ग आत्या, तू काढ तिकीट, सागर नाही काय म्हणणार. खरंच समजूतदार मुलगा आहे का तो? नाही तर एरवी कुठच्या नवऱ्याने पाठवली असती बायकोला अशी लग्न झाल्या माहेरी? पाठवली तर नसतीच, दोन दिवसात न्यायला हजर झाला असता. खरंच सागर सारखी समजूतदार जर मीही असते ना तर कदाचित. मुक्ती काय ग? ए काय झालं सांग बर, मला नाही सांगणार. अत्या सागरने मला इथे पाठवलं कारण मी तिथे असूनही नसल्यासारखीच होते. सुख देण्याऐवजी मी त्याला दुःखच देत होते. काहीतरी काय बोलतेस मुक्ते, तू कसं कोणाला दुःख देशील? मला एक सांग सागर, तुला आवडतो ना? पण ताई अत्या आम्ही अजून अजून एकदाही जवळ येऊ शकलो नाही. स्पर्श करत नाही ना तोवर ना माझ्या मनाला त्याचीच ओढ लागली असते. पण जेव्हा तो स्पर्श करतो ना तेव्हा मला त्या रात्रीचा स्पर्श आठवतो. ती रात्र आठवते अत्या सागरच्या प्रेमाला देऊ शकत. माझ्या मनात खूप असत ग, पण तेव्हा ना माझं शरीर थंडच पडून जात. निर्जीव होत. काय करू मी?
करू?